नमस्कार मित्रांनो, ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना याचा दुसरा पार्ट डिस्कस करूया. क्वेश्चन आन्सर्स जे MPSC मुख्यमध्ये आले आहेत राज्यसेवेच्या, तर विल्यम बेंटिंकबद्दल आहे. 2019 मधला क्वेश्चन आहे. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? ऑप्शन आहेत लॉर्ड रिपन, दुसरा आहे लॉर्ड कॅनिंग, तिसरा आहे विल्यम बेंटिक, चौथा लॉर्ड लिटन. त्याचा उत्तर आहे विल्यम बेंटिक. सहावा क्वेश्चन आहे. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या? 2012चा प्रश्न आहे. तर इथं वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इथं चार ऑप्शन दिला आहे. राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली. बी आहे कंपनींच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले. सी आहे भत्ता देणे बंद करण्यात आले. डी आहे भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले. याच्यामधले भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले हे मुळीच नव्हते, म्हणजे ड कटते, ड ड काटला तर चौथा ऑप्शन कटेल, वरील सर्वमधला दुसरा कटेल आणि तिसरा कटेल. वाचते पहिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉर्ड रिपनबद्दल. त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला. ते कोण होते? 2016मध्ये विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड इल्बर्ट. त्याचा करेक्ट आहे लॉर्ड रिपन. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? 2013मध्ये विचारला होता. ऑप्शन आहेत लॉर्ड ऑकलँड, लॉर्ड बेंटिक, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड रिपन. उत्तर आहे पहिला लॉर्ड ऑकलँड. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2013मध्ये विचारलेलं आहे, सॉरी 2014मध्ये. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुश नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. तो कोण होता? लॉर्ड वेलस्ली आहे, लॉर्ड रिपन आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे, लॉर्ड डलहौसी. तर त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात लॉर्ड डलहौसीला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2012मध्ये विचारलेला. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इथे चुकीचा शोधायचा आहे. ऑप्शन आहेत बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले, बरोबर आहे. कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेली, बरोबर आहे. सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले, हे पण बरोबर आहे. आणि भारतीय लष्करावर विश्वास ठेवला, तर हे चुकीचं आहे. ऑप्शन 4 चूक निघणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020 मधला. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगायचे आहे. तर ऑप्शन पहिला आहे त्यांनी जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखवली. त्यांना स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या. त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते. डी आहे त्यांना त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले.
त्याचे ऑप्शन आहेत लॉर्ड कॅनिंग, वॉरन हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड बेंटिक. चं उत्तर आहे लॉ तिसरा, लॉर्ड डलहौसी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2018 मधला. भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते? वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, आर्म्स ॲक्ट, लायसन्स ॲक्ट, लँड्स ॲक्ट. तर इथे लँड्स ॲक्ट नव्हता. डी जिथे जिथे डी असेल ते कटणार, दुसरा आणि तिसरा ऑप्शन कटणार. बाकी बोलचे तीनही बरोबर आहेत. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, आर्म्स ॲक्ट आणि लायसन्स ॲक्ट हे 3 कायदे केले होते. ऑप्शन चौथा बरोबर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉर्ड डफरिनबद्दल. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदुकी घातली होती? 2012 मध्ये प्रश्न विचारला होता, याचं उत्तर आहे लॉर्ड डफरिन. वरच्या ब्रह्मदेशाला ब्रिटिश मुलकात कोणी सामील करून घेतले? ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लॉरेन्स, लॉर्ड डफरिन, सर ॲशले एडन. याचं उत्तर आहे 2, लॉर्ड डफरिन. या लॉर्डने देशभर मिठावर एकसारखा युनिफॉर्म कर लावला, ते कोण होते? ऑप्शन आहे बेंटिक, दुसरा वेलसली, तिसरा आहे लिटन, चौथा आहे कॉर्नवॉलिस. तर याचं उत्तर आहे लिटन, ऑप्शन तिसरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2016 मध्ये विचारला. जोड्या लावायत ए मध्ये वॉरन हेस्टिंग, दुसरा आहे जोनाथन डंकन, तिसरा आहे सर विल्यम जोन्स, डी आहे सर विल्यम विल्बर फोर्स. दुसऱ्या साईडले ऑप्शन आहेत, 1 नंबर दिला आहे कलकत्ता मदरसा, दुसरा आहे संस्कृत महाविद्यालय बनारस, तिसरा आहे बंगाल एशियाटिक सोसायटी, तिसरा तर माहीत आहे सर्वांना सर विल्यम जोन्स, बंगाल एशियाटिक सोसायटी, आणि चौथा आहे इव्हॅंजेलिकल संप्रदाय. त्याचे ऑप्शन आहेत सीचा सी आहे सर विल्यम जोन्स. 1, 2, 3, 4 एकमेकांसमोरच्या जोड्याच आहेत. तर वॉरन हेस्टिंग हे कलकत्ता मदरसेची स्थापना केला, जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय बनारस, सर विल्यम जोन्स बंगाल एशियाटिक सोसायटी आणि सर विल्यम विल्बर फोर्स इव्हॅंजेलिकल संप्रदाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020 मध्ये विचारलेला. सप्टेंबर 1816 मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी कोणी घेतली? ऑप्शन आहे लॉर्ड बेंटिक, दुसरा आहे लॉर्ड हेस्टिंग, तिसरा आहे लॉर्ड डलहौसी, चौथा आहे लॉर्ड वेलसली. याच्यामधला ऑप्शन आहे 2, लॉर्ड हेस्टिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे घटनात्मक पेच सोडवण्यासाठी शिमला येथे विविध पक्षांच्या प्रमुखांची परिषद कोणी बोलली? ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन, दुसरा आहे स्टॅफोर्ड क्रिप्स, तिसरा आहे लॉर्ड वेववेल, चौथा आहे चर्चिल. तर ऑप्शन आहे तिसरा, लॉर्ड वेववेल. तर लॉर्ड वेववेलबद्दल बघूया. ते ब्रिटिश भारताचे व्हाईसराय होते. 1943 ते 1947 यांच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेववेलने राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी जून 1945 मध्ये सर्वपक्षीय बैठक शिमला येथे बोलावली, कॅबिनेट मिशन योजना सुरू केली, काँग्रेस व लीगकडून योजनेची स्वीकृती घेतली, संविधान सभेसाठी निवडणूक, त्यानुसार अंतरिम सरकार स्थापना झाली, INA खटला व नौसैनिक विद्रोह झाला यांच्या काळात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील वाक्यात वर्णन केले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण होते?